नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला चिरमुऱ्यापासून अगदी झटपट बनणारा तितकाच टेस्टी असा नाश्ता दाखवणार आहे तुम्हाला एकतर थोडंसं नवर वाटेल की हा नाश्ता आपण चिरमुऱ्यापासून बनवला आहे सर आता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे एक मी मोठा बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी दोन कप इतके हे चिरमुरे घेतलेत माझ्याकडे हे दिवाळीमधले चिरमुरे राहिले होते थोडेसे मऊ झाले होते म्हटलं तर आपण नाश्ता बनवूयात खूप अमेझिंग होतो ओळखत ना देखील नाही तर आता आपण या चिरम्यामध्ये साधारणपणे वरपर्यंत येईल इथपर्यंत पाणी घालून हे चिरमुरे आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत मी ह्या देखील चिरमुऱ्याचा डोसा आणि चिरमुऱ्याचे ब्रेड डोसे दाखवले होते त्या देखील रेसिपीला खूप सारा प्रेम मिळालं होतं सध्या आता आपली नाश्त्याची सेरीज सुरू आहे आणि त्यातला हा अगदी सोप्पासा नाश्ता आहे की जो कुणीही करू शकेल तर, तर आता बघा हे चिरमुरे छान भिजलेले आहेत तर आता मी पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी पाणी घालून घेणार आहे जेणेकरून हे हे छान छान असे अगदी भिजतील आता आपण एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आता इथं मी एक दुसरा बाउल घेतलाय आणि त्यामध्ये मी एक कप इतका हा रवा घेतलेला आहे ह्याचं प्रमाण बघा दोन कप चिरमरे असतील तर एक कप रवा घ्यायचा आहे आता मी ह्याच्यामध्ये पाऊन कप पाणी घालून हा रवा मी भिजवून घेणार आहे रव्यामध्ये पाणी घातलं की रवा लगेचच पाणी एपसॉर्प करतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवतोय मी इथं सकाळच्या वेळी जर तुम्हाला तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं बनवायचं असेल आणि जर तुमच्याकडे चिरमुळे असतील तर तुम्ही हा नक्कीच नाश्ता बनवू शकता थोडंसं पाणी मला कमी वाटते रव्यामध्ये म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड करणार आहे रवा छान भिजला पाहिजे इथंपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे रवा छान भिजला असेल तर आपला आपली रेसिपी देखील खूप स्पंजी होते आणि खूपच मस्त अशी रेसिपी तयार होते तर बघा आता रवामध्ये छान पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण हा रवा साधारणपणे पंधरा मिनटं भिजवून घेणार आहोत चिरंगुळ रवा आता आपण एकाच साईडला ठेवून हे पंधरा मिनटात आपण नीट असे भिजवून घेऊयात पंधरा मिनटं झालेले आहेत आणि रव्यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते देखील रव्यानं अगदी परफेक्ट किंवा अगदी बरोबर असं ॲबझॉर्ब करून घेतलेलं आहे चिरमुरे देखील अगदी मऊसुद्धा असे भिजलेले आहेत तर आता मी चिरमुऱ्यातलं मधलं पाणी काढून घेते आणि त्यानंतर आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्या भांड्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे रवा तुम्ही इथं मोठा किंवा बारीक वापरला तरी देखील चालेल कारण हा नंतर आपण शेवटी मिक्सरलाच फिरवणार आहोत त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेले चिरमुरे घालूयात मी हे मिश्रण वाटताना ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे कारण चिरमुऱ्यामध्ये दे देखील थोडंफार पाणी आहे आणि रवा देखील छान मऊ भिजलेला आहे त्यामुळे जर तुम्ही खूप पाणी घालून हे वाटलात तर खूपच पातळ होईल बॅटर त्यामध्ये आता मी अर्धा कप इतकं दही घालणार आहे दह्यामध्ये देखील पाणी आणि ओलसरपणा असतो त्यामुळे पाणी घालावं लागत नाही जर तुमचं बॅटर हे खूपच घट्टर वाटलं तरच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण मला अगदी अजिबात वाटत नाही की ह्याला पाण्याची आवश्यकता आहे तर मी आता अगदी असं बारीक हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी तर मी अजिबात घातलं नव्हतं आणि ह्या बॅटरची कन्सन्सी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता हे बॅटर जे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते जर का तुम्ही ह्याच्यामध्ये घालतानाच खूप सारं पाणी घातलं असेल तर हा खूपच पातळ होईल आणि जर पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा थोडासा रवा ॲड करू शकता आता बघा बॅटरची कन्सिस्टी तुम्ही अगदी परफेक्ट बघू शकता तर आज आपण ह्या आप्पे बनवणार आहोत तर आप्प्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला ह्या पिठाची कन्सिस्टी ठेवून घ्यायची आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा घातलेला आहे त्यानंतर दोन ते तीन मी हिरव्या मिरच्या घातल्यात खूप सारी आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची तुमच्याकडे असेल तर तुम्ही खिसलेलं गाजर देखील ऍड करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं मी आता हे सगळं आपण नीट असं करून घेणार आहोत अगदी हा हेल्दी असा नाश्ता तयार होतो कारण आपण याच्यामध्ये कांदा वगैरे घातलाय तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाजर वगैरे तर आणखीन जास्त तो हेल्दी असा नाश्ता तयार होतो तर बघा आता हे मी अगदी असं परफेक्ट असं नीट मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपलं हे जे बॅटर आहे ते आपण अजिबात फर्मेंट केलेलं नाही आहे अगदी इन्स्टंट असा नाश्ता आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाव चमचा इतका खायचा सोडा घातला आहे आणि त्यानंतर आता मी ह्याच्यावरती अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे जेणेकरून हा सोडा छान अगदी रिॲक्ट होतो आणि त्यामुळे हे आपले चिरमोराचे अप्पे अगदी जाळीदार तयार होतात आता लगेचच आपण हे छान असे मिक्स करणार आहोत तुम्हाला जर सोडा नको असेल नाही घातला तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आहे हे बॅटर आता आपण एक ते दोन मिनटं अशा पद्धतीनं छान असं फेटून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये छान हवा भरली जाईल आणि हे आपले आप्पे अगदी छान हलके फुलके आणि जाळीदार बनतील तर मी अशा पद्धतीनं हे बॅटर एक ते दोन मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं खिसून घेतलेलं आलं वापरणार आहे जर तुम्हाला आलं आवडत नसेल नाही घातलं देखील चालेल सोडा घातल्यानंतर मात्र बॅटर आपल्याला जास्त वेळ ठेवून चालणार नाहीये लगे लगे है। है तर लगेच आता आपण याचे आपे करायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती आपे पात्र ठेवलेलं आहे हे आपे पात्र छान तापवून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडस तेल सोडून घ्यायचं ह्या रेसिपीला किंवा ह्या नाश्त्याला अजिबात फारसं तेल लागत नाही तर आता हा आप्याचा तवा ता छान तापलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला आपण कळेना हे बॅटर घालणार आहोत आणि त्यानंतर मध्ये घालायचा कारण मध्ये अगदी तवा हा खूप जास्त तापलेला असतो त्यामुळे सुरुवातीला कळेला घालायचं आणि नंतर शेवटी मग मध्ये मध मद घालून घ्यायचं तर अशा पद्धतीनं मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण गॅस मिडियम करून ह्याच्यावरती जा झाकण ठेवून घ्यायचं मीडियम गॅसवरती हे आपे छान असे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगावरती छान असे भाजून घ्यायचे अगदी कमी तेलामध्ये तितकाच हेल्दी तितकाच झटपट असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही बघू शकताय किती छान हे आपे अगदी फुललेले आहेत तर आता आपण वरतून थोडं थोडंसं तेल टाकूयात आणि हे आपे आता वरच्या साईडनं देखील थोडेसे शेकून घेऊयात तर हे तुम्हाला चिरमऱ्याचे अप्पे कसे वाटले ते मला नक्की कळवा जर तुम्हाला ही झटपट आणि तितकीच हेल्दी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती अगदी सोपे झटपट रेसिपी असं आपण दाखवतो त्यामुळे तुम्हाला देखील अगदी सोप्या सोप्या रेसिपी लवकरच समजतील त्यामुळे चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा तर हे तयार झालेले गरमागरम अप्पे तुम्ही सांबार किंवा खोबऱ्याची चटणी किंवा मी दाखवलेली शेंगण्याची चटणी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा केल्यानंतर कशी झाली ते कमेंटमधून कळवायला विसरू नका जर तुम्हाला तुम काही शंका असेल तर त्या देखील मला कमेंटमधून विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की म्हणजे नक्की प्रयत्न करेन तोपर्यंत भेटूयात स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद